कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. रेणुका ताईंना भाकर येत नाही म्हणून लग्न मोडणं योग्य आहे का? त्यांचं दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर आणि त्यांचं लग्न व्हायलाच पाहिजे. मी येते, मला बरीच काम आहे. वा वा छान सारंग, म्हणजे तुझी बायको एकटीच काम करते वाटते या घरात आणि आम्ही काय हातावर हात ठेवून बसलेलो असतो? छोटी आई, मला तसं म्हणायचं नाहीये पण खरं सांगू का, मी तुम्हाला कधी काम करताना पाहिलं नाही. थोडंफार काम केलं तर तुमचं शरीर पण चांगलं राहील. एवढे पण शरीराचे लाड करणं बरोबर नाही. एवढं कसं बोलतेस तू? हा, अरे बघ ना बघ सारंग, तुझी बायको तुझ्या काकीचा आणि आत्याचा कसा अपमान करते. ते कोण कुणाचा अपमान करते ना, बघतोय ना. तुम्ही तिला एवढं कुचक बोलल्यावर सुद्धा ती तुम्हाला खूप शांतपणे उत्तर देते. मुक्ता कोणाचा अपमान करू शकत नाही, तिला फक्त मान ठेवता येत. आणि म्हणून तर त्या दिवशी दादानी दत्ता मामावर जेव्हा काठी उघडली ना, तेव्हा कोणतीही पर्वा न करता मोठ्या हुशारीनं आणि मोठ्या हिमतीनं मुक्तानं ती काठी पकडली. मुक्ता, मला तुझा अभिमान वाटतो. मुक्ता फक्त माझी बायको नाहीये तर माझा अहंकार आहे ती. लक्षात ठेव, हा तुझा अहंकार एक दिवस ह्या घरात हाहाकार माजवेल. आर्या या घरात सून म्हणून आली असती ना, जे काही राडे होत आहेत ना घरात ते झालेच नसते. आर्या तुझी बायको असती ना तर या घराची इज्जत वाढलीच असती आणि दोन्ही घरं एकत्र आली असती ना तर घरातला व्यवसाय सुद्धा मोठा झाला असता. या मुक्तानं या घराचं भविष्य आणि वर्तमान दोन्ही गोठवून टाकलंय. काकी, ह्या घरात जर आर्या सून म्हणून आली असते ना तर तू आता तिचे पाय चेपत बसली असतीस आणि आत्या तिचे बूट पॉलिश करत राहिली असते. तुम्हा दोघींना जसा पैसा समजतो ना, तसं माणसं कळली असती ना तर खूप बरं झालं असत. घे घे तुझ्या या बायकोला डोक्यावर घे आणि नाच. काकी, तुम्ही त्यांचं बोलणं मनाला लावून घेता आणि मग नको ते बोलून जाता. अगं नको ते काय, त्यांना ना हीच भाषा समजते. अगं त्यांनी माझ्यासमोर तुला काही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं हे असं मला सहन होऊ शकत नाही. मुक्ता, पण का नाही सहन होऊ शकत? कारण प्रेम आहे ना माझं तुझ्यावर. हो, सगळी तयारी सुरू आहे. तुम्हाला यायचंय बरं का लग्नाला? नंतर बोलूया. नंतर काय चाललंय? काय अरे मेंढ्यांचं कळप बरा तुमच्यापेक्षा, काय झालं एवढं? नाही म्हणजे दादा, आम्ही तुझ्याकडे एक महत्वाचा अर्ज करायला आलोय. अर्ज कसला? बोला. मी कसं आहे दादा, मला म्हणजे आम्हा सगळ्यांच असं म्हणणं आहे की आता रेणुकाला घर गृहस्थीचं सगळं जमलं पाहिजे, नाही का? म्हणजे घरातली कामं सगळी आली पाहिजे. हो, कारण उद्या लग्न होऊन त्या तिकडे सासरी गेल्यानंतर तिकडचे लोक म्हणतील प्यारेच्या या मुलीला तर बोलणी करायला गेलो तेव्हा सगळंच येत होतं आणि आता कसं काय काहीच येत नाही. आपण तोंडावर पडू नये. मग बरोबर आहे, पण हे मी तिला आधीच सांगितलेलं आहे, सगळी घरकामं करावी लागतील. हो दादा, पण मी तयार आहे, मी शिकायला पण तयार आहे. पण ही लोक फक्त स्वयंपाकापर्यंत नाही थांबली, यांनी न संपणारी लिस्ट बनवली आहे. बघायची तुम्हाला एक मिनिट. ए, दाखवते लिस्ट. थांबा थांबा, मी दाखवणार दादांना आणि यातल्या काही गोष्टी महत्वाच्या पण आहेत, ते पण समजायला पाहिजे. हे बघा. अरे ही काय वाण्याची यादी आहे का? बघा ना तुम्ही. मी काय म्हणते, तुम्ही लांबीवर जाऊ नका, त्यात काय लिहिलंय ना ते एकदा वाच ना. ए मुक्ता, त्यापेक्षा तू दादांना वाचूनच दाखव ना. हा चालेल, मी वाचून दाखवते. सकाळी लवकर उठणे, आंघोळ करून तयार होणे, साडी सहज नेसता यावी म्हणून रोज साडी नेसणे, पूजेची थाळी सजवणे,
देवपूजा करणे, देवीची आरती, शंकराची आरती, गणपतीची आरती, अनेक प्रकारांची मंत्र पाठ करणे, लग्न होईपर्यंत इंग्लिश गाणे ऐकू नये, पोहे, उपमा, कांद्याची, बटाट्याची भजी, इडली, डोसा, हिरवी चटणी, सांबार हे सगळं शिकून घेणे. आत्तासाठी एवढंच आहे, जसं सुचन तसं मी लिहित जाईल. आणि हां, मुख्य म्हणजे गॅस चालू बंद करायला शिकणे. वय वय, ते जास्त महत्वाचं आहे. दादा, कशी वाटली लिस्ट? अरे म्हणजे गेल्या 22 वर्षात तिला जे जमलेलं नाही ते तुम्ही महिन्याभरात करायला सांगताय. अगदी बरोबर. कसं शक्य आहे? तेच तर म्हणते मी यांना. अहो दादा ऐका ना, आता तुम्ही तसं म्हटल्यावर कसं होणार? आता महिन्याभरात तिचं रूपांतर मुलीतून सुनेत होणार. अरे काय बोलतोस, रूपांतर करायला एक नाटक आहे का? हो म्हणजे दादा मला असं म्हणायचंय की ती आता मुलगी राहणार नाही ना, एका मोठ्या घराण्याची सून होणार आहे ती, आणि आपण जसं तिला समजून घेतो तसं तिला तिथे समजून घेणार आहेत का? कसं आहे दादा, तिची जर शिकण्याची इच्छा असेल तर तिच्यासाठी हे काहीच अशक्य नाही, अगदी सोपं आहे. म्हणून आम्ही तिच्या भविष्याचा विचार करून ही छोटीशी लिस्ट बनवली. ही छोटीशी यादी आहे? हो. मग तरी आम्ही अजून फटकळपणे न बोलणे, लगेच उत्तर न देणे, संयमाची परीक्षा पाहणे याबद्दल अजून काही बोललोच नाही. आता तुम्हीच विचार करा, त्यांना सासरी एखादा पदार्थ बनवायला सांगितला आणि त्यांना नाही जमलं तर? म्हणजे आता इथं तर जाणार ना, ती जाणार आणि आपली पण जाणार. हा, आणि मग दुसरा पदार्थ बनवायला सांगितला तोही नाही जमला तर? म्हणजे मग डबल इज्जत जाणार, तिची, आपली आणि दादाची पण. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.